चला यार भूक लागली काय आज ब्रेकफास्टला हो 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 सगळं देणार तुला दोन दिवस उपाशी असल्यावर काय करतोयस तरीच म्हटलं ही सोशल मीडियामध्ये बोलली कशी नाही ना ब्लॅक कॅट मी ब्लॅक कॅट ना मग तू डॉंकी करेक्ट सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यावर तुला हीच कमेंट येते बट यू आर डॉंकी ओके डॉंकी खाता खा रो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर ए मला सांगा सगळे आत्ता दीप्तीला का त्रास देत आहेत बघ ना ब्रो आपलं काय ठरलंय तिला रात्री घाबरवायचं व्हॉट यार तू पण डॉंकी दामू काका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय केलंय आज नाश्त्याला आता मी तुम्हाला वाढतो तुम्हीच ओळखा बर का बर काय केलंय एवढं स्पेशल दामू काका हा जरा हात करा वरती हा हा वाज घ्या घे घे वाज घे काकडी पोहे केलेत बरोबर ओळखलं अरे काय सांगताय काय हो मला चमचा द्या ये घ्या घ्या अरे वा किती वर्षांनी खातोय मी होय म्हणून तर बनवली हा हा अमेझिंग लागतात है ना यमी यार काका तुम्ही आमच्यासोबत मुंबईला का नाही येत छान चव आहे माझ्या हाताला काहीच तेच नाही तुम्ही आमच्या वहिनी साहेबांच्या हातचं खाला असत ना काय चव हाताला म्हणजे साक्षात अन्नपूर्णा ज्वारीची भाकर तर अशी बनवायची ना जसा रुमाल काय समजलात कोणाची कार आहे कोण आलंय ही तर त्या आबाई साहेबांची कार आहे करेक्ट अरे मोठी माणसं आली आहेत दोघ का आले तिथे काय मालक यायचं का आम्ही घरात अहो या 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 अरे दरवाजात काय थांबलात या की काय दामू कसा आहेस ठीक चाललंय ना सगळं तुमचे आशीर्वाद आहेत म्हणल्यावर कसा असणार वाव व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज नाईस टू सी यू रिली यार तुम्ही कसे काय इथे मग तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला कळणार नाही होय तुम्ही कुठे गेलाय ते स्वराज कमोन यार असं न सांगता निघून जात का कोणी तेही लग्नाच्या बायकोला सॉरी खरंच गहित माझ्या लक्षात इट्स ओके इट्स ओके हे बघ तू कितीही दूर पळालास ना तरी तुझ्या मागे मागेच येणार आहे मी डोंट वरी पण यार काय भारी बंगलो आहे हा म्हणजे मला तर वाटतं ही जागाच इंटरेस्टिंग आहे असं रिलॅक्स व्हायचं असेल चिल आउट करायचं असेल ना तर इंटरेस्टिंग जागा आहे ज्याने कोणी ही जागा सिलेक्ट केली आहे ना हॅट्स ऑफ आहे त्या माणसाला म्हणजे शशिकांत अंकलच केली ना स्वराजच्या आईने सिलेक्ट केली होती जागा बऱ्याच वर्षांनी आलात नाही का तुम्ही इथे हो म्हणजे अनेकदा प्रयत्न केला यायचा पण जमलंच नाही आणि हे सगळं इतकं अचानक ठरलं की निघायच्या घाई गडबडीत कळवायचंच राहून गेलं इनफॅक्ट अंकल माझ्या लक्षात आलेलं की तुम्हाला नाही कळवलंय म्हणून मी म्हणून तुम्हाला कॉल करायचा ट्राय पण करत होतो
पण रेंज नव्हती ना इकडे म्हणून नाही कॉल करता. हो ते कळलं मला, कारण सगळ्यांचे फोन ट्राय केले मी पण आउट ऑफ नेटवर्कच सांगत होते. कृतिका मॅडम डोंट टेक अ टेन्शन, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत. आता ते बंगल्यात वायफाय बसवणार आहेत आमचे दुर्गे दादा. बरं अभय साहेब, आमचे दामू काका एक नंबर जेवण बनवतात, मस्त दुपारचं जेवण करूनच निघायचं, तोपर्यंत नाही निघायचं. काय दामू काका, बरोबर ना? अरे आता जेवायचं म्हणजे ठीक आहे मग जेवूनच जाऊ. अहो जाऊ काय जाऊ, थांबा की थोडा वेळ. दुर्गेश, काकांना कायम महत्वाची कामं असतात, ओके, त्यांना असं उगाच थांबवून ठेवू नकोस. तुम्ही जर का लगेच निघणार असाल ना तर मी येते तुमच्या बरोबर. शिंदे जरा बागेतले काम करायचं. आत्ता? आत्ता म्हणजे आत्ताच करायचं, तुम्हाला नाही का लक्षात राहत नाही. चला लवकर, चला 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 लवकर. काय झालं असं अचानक? तुमच्या सुपरस्टारचा मूड कधी जाईल काय सांगता येत नाही बाबा. ए मी पण बघते हा शशी मामांना काय हवंय ते. दामू काका सलाम. हो. येड का वागतात सगळे? कृतिका तुम्हा दोघांचं काय ठरतंय मला प्लीज सांगाल का? काय ठरतंय म्हणजे? म्हणजे तुम्ही खरंच दुपारच्या जेवणापर्यंत थांबणार आहात का? कशाला पाहिजे इकडचा पाहुणचार? मला तर एक क्षण सुद्धा इथे थांबायची इच्छा नाहीये. पण का आंटी? कृतिका तुला प्रॉपर्टी बघायची होती ना इथली, जा चक्कर टाकूनी. दुर्गेश. येस अंकल. चल मी तुला दाखवतो, खूप इंटरेस्टिंग जागा आहे. कशाला चिडतीयेस? शांत रहा, शांत रहा. आपण कुठे आहोत याचं भान ठेव जरा. इथल्या हवेवर आपला नाही दुसऱ्याच कोणाचा तरी हक्क चालतो. इथल्या भिंती सुद्धा आपलं बोलणं कान देऊन ऐकतात. हो काय ना तुला? आता सांगशील का तुझं काय ठरलंय ते? माझं काय ठरायचं? तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी सुलक्षणा जी? तुम्ही म्हणत असाल आल्या पावली परत जा तर मी लगेच जायला तयार आहे. नको रे बाबा. दुपारच्या जेवणापर्यंत थांबूया पण मग लगेच निघूया आपण. आजच परत जाणं आवश्यक आहे का? हो आहे. तू येणार आहेस का नाही तेवढं सांग. बऱ्याच वर्षांनी आलोय ना मी इथे. इच्छा तर अशी आहे की चांगले दोन चार दिवस राहावं इथं. अजूनही हिशोब बाकी आहे. काही चुकते केले असते. तीच तर भीती आहे मला. मला ना इथल्या कुठल्याही गोष्टींमध्ये अडकून बसायचं नाही. कधी एकदा इथून निघून जाते असं झालंय रे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तस.
डॉक्टर वैभवीचा विचार करतोस ना? खूप मिस करतोस ना तिला? खरच कृतिका ऐवजी ना ती इकडे यायला हवी होती. आपण सगळे इकडे आलोय तर त्या सावलीचा धोका कमी झालाय, पण संपला नाही. हे लवकर कळायला पाहिजे. कसं सांगू मी तुला? दीप्तीताई काय करताय? ज्यूस. ज्यूस कोणासाठी? मामांसाठी. साहेबांसाठी? तुम्हाला नव्हतं ना माहित, कारण हे सगळं तर सीमाताई करायच्या. काय झालं शिंदे? इथे ते मला कळत नाही, माणसं सरळ साधं का वागत नाहीत? विचित्र वागतात काहीतरी. अशी माणसं झेपत नाहीत आपल्याला. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? सीमा बद्दल. काय केलं तिने? त्यांनी काही केलं नाही. आता बघा, माझ्याबद्दल, मुन्ना शेठ बद्दल, आम्ही कुठून आलो, आमच्या घरी कोण कोण आहे, आम्ही कुठे राहतो, याबद्दल सगळी माहिती आपल्या घरातला नाही, बरोबर? पण सीमातेंबद्दल, त्या कुठे राहतात, त्यांचं लग्न झालं तर मग त्यांचा नवरा काय करतो, तो कोण आहे, त्या इतकी वर्ष त्यांच्या नवऱ्यापासून लांब का राहत आहे, याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. असं काही नाहीये, सुलूला सगळं माहिती आहे तिच्याबद्दल. नाही मी आपलं सहज म्हटलं. नाही आता पण बघा ना, म्हणजे आता सीमा ते सांगून गेल्यात की मी गावाला गेले म्हणून, गावाला चालले, पण त्या गावाला गेल्यात का आणखी कुठे गेल्यात मला काहीच माहिती नाही. काय शिंदे, तुम्ही ना क्राईम शोज आणि ते बिग्रेड थ्रिलर मूवीज बघणं बंद करा. मी आलेच जीवते. तुम्ही काही म्हणा दीप्ती ते, या शिंदेचा डाव कधीच चुकत नाही. सर, अरे सर काय शोधता तुम्ही? अरे मुन्ना, मी एक झाड शोधतोय. एक असं ताडगोळ्याचं झाड होतं मोठ. सर तुम्हाला ताडगोळे खायचे ना? मी मार्केट मधून आणून देतो. चला आता ऊन आहे खूप. चला मुन्ना, मला ताडगोळे नकोय रे. मग मला ते झाड हवंय. अरे ते काय समोर आहे सर. कुठे? समोर आहे. मला घेऊन चल, घेऊन चल. चला हळू चल. सर तुमचं पण ना काही पण असते. चला हळूहळू सर. ते आहे समोरच झाड आहे. आपण एकदम झाडाच्या समोर आलो. करेक्ट. कुठे झाड? हे बघा समोर. हे बघा तुम्ही. हे बघा सरळ आहे. बघा इथे डाव्या हाताला सरळ. हा चल बर हळ. सर तुमचं पण ना काय काय असतंय मला कळतच नाही. मध्येच काहीतरी आपलं निघतंय. हे बघा हे झाड. मला सांगा आपला बंगला कुठल्या बाजूला? सर तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला बंगला. इकडे? हा. ओके मग आता एक काम कर. या बाजूला कुठेतरी खणायला सुरुवात कर. खड्डा खणू? सर खूप ऊन आहे ना, आराम करूया. उद्या खणू ना आपण. मुन्ना तू खोदतोस का मी खोदू? सर काय पण नेमकं अलीबाबाचा खजिना आहे काय मला सांग. ते मी तुला सांगतो नंतर. चल खोद पटकन प्लीज. चल 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 चल. बघ काय काहीतरी मिळेल तुला आजूबाजूला खणायला. काहीतरी नेमच असते काय मिळत नाही. तो दामू कुठं काय ठेवतो मला कळत नाही. मिळालं? हो सर. हा हे बघ आता काय करू? मी सांगतोय तिकडे. इकडे ह्या एरियात कुठेतरी खणायला सुरुवात कर. इकडे खणायचं का सर? हा खणायचंच. मुन्ना आता प्लीज फार प्रश्न विचारू नकोस प्लीज. पण सर नक्की काय इथे? अरे त्या खड्ड्यामध्ये एक बॉक्स असेल.
तो बॉक्स आपल्याला हवाय. चल काय सर तुम्ही पण चल चल चल. हे गे मामा यमी आहे ना. काय मस्त चवे दामुकांच्या हातांना. ठीक आहे नको. शशिकांत साहेब यायचं का मी. अरे दीप्ती तू इथे आहेस का. अगं मी दामूला चहा सांगितलं होता मला प्लीज आणून देशील. हो ना अंकल प्लीज काय म्हणताय. सो नाईस ऑफ यू थँक्यू. काय शशिकांत साहेब कशी तब्येत आहे आता तुमची. नाही 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 इथे आल्यानंतर तुमची तब्येत एकदम फर्स्ट क्लास बरी झाली असणार हो की नाही. नाही प्रश्नच नाही. तुमच्या निष्ठावंतांनी तुमची ही प्रॉपर्टी फारच छान सांभाळली आहे सुरेख. कमाल कमाल. म्हणजे इतक्या वर्षात कधी इथे यायचा योग आला नाही पण आता तुम्हाला शोधण्याच्या निमित्ताने आमचे पाय लागले तुमच्या या संस्थानाला. आता मात्र येणं जाणं होत राहणारच. अहो आमची लाडकी लेक सून नाही का होणार आता तुमच्या घरची. अरे हो एक विचारायचं राहूनच गेलं. ते म्हणजे रस्त्यावरून आत वळलो मी बंगल्याकडे यायला तर तिथे कोपऱ्यावर बाहेर असं काहीतरी एक चिन्हासारखं लावलेलं दिसलं मला. पूर्वी तिथे पाहिल्याचं स्मरत नाही. नाही म्हणजे ते तिथे लावण्यामागे काही विशिष्ट हेतू आहे. असंच आपलं सजावट म्हणून लटकावून ठेवलंय. शशिकांत साहेब अहो अवमान फिरवून उत्तर टाळता येत नाहीत प्रश्नाची. काय विचारतोय मी. काय विचारतोय मी. काय आहे काय ते. नाही 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 जे काय आहे ते कमालच आहे मुळी प्रश्नच नाही. अ मी आपलं सहज म्हणून विचार म्हटलं बघूया. तुम्हाला तरी आठवतंय की नाही ते तिथे कशासाठी लटकावून ठेवलंय ते. का लटकावून तुम्ही विसरूनच गेलाय. चला निघायची वेळ झाली आमची. येतो आम्ही आता. पाणी पाणी हवं होतं नाही का तुम्हाला. या सुलक्षणाही निघते आमच्या सोबत. मला आधीच ठाऊक होत तुमच्या सौभाग्यवतींच्या प्रॉपर्टीत सुलक्षणा देवी काही फार का थांबायच्या नाहीत. नाही का या नको. बर तस बारकाईने लक्ष आहे बरं का आमचं तुमच्यावर. येतो आम्ही. काळजी घ्या.